मित्रांनो, अ व्हेरी गुड इव्हनिंग अँड अ वॉर्म वेलकम टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. व्हेरी गुड इव्हनिंग बेटा, व्हेरी गुड इव्हनिंग गौरव. आज आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये न्यूमेरिकल सोडवायचे आहेत आपले एच एस सी लेवलचे, विच विल क्रिएट आर बेस फॉर सी डी जेई. ओके, बेसिक क्वेश्चन्स. सो बेटा, फर्स्ट क्वेश्चन ओव्हर हिअर वी आर हॅव्हिंग ऑन द बोर्ड. आय कॅप अँड जे कॅप आर द युनिट व्हेक्टर्स अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग दोन व्हेक्टर्स आहेत, आय कॅप आणि जे कॅप. हे तसं आपल्याला माहिती आहे, हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस आणि व्हर्टिकल वाय ॲक्सिस जर मी घेतला तर एक्सच्या अलॉंग आय कॅप, वायच्या अलॉंग जे कॅप, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. पुन्हा, व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ व्हेक्टर आय कॅप प्लस जे कॅप? आय कॅप प्लस जे कॅप हा जो व्हेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय? बेटा लक्ष दे, आय कॅप प्लस जे कॅपचं मॅग्निट्यूड मला जर का काढायचंय तर बेटा वी नो आर इज इक्वल टू, बर का, रिझल्टंट. आर व्हेक्टर इज द रिझल्टंट ऑफ आय कॅप प्लस जे कॅप. मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही गोष्टी आहेत, त्यापैकी आर चं मॅग्निट्यूड अंडर रूट आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर म्हणजेच वनचा स्क्वेअर, प्लस जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर म्हणजेच वनचा स्क्वेअर. अंडर रूट वन प्लस वन म्हणजेच बच्चा रूट टू इज 1.414. सो हे झालं मॅग्निट्यूड चा रिझल्टंट. आता विषय आला डायरेक्शनचा. सो बच्चा, डायरेक्शन इज गिवन बाय यु नो टॅन थीटा, ओके, किंवा टॅन अल्फा, आय कॅन से टॅन थीटा, ओके, विच इज इक्वल टू आपण घेतो वाय अपॉन एक्स. सो इथे बर का, वन अपॉन वन असेल, म्हणजेच टॅन थीटा इज वन ऍक्च्युली, म्हणजेच बेटा थीटा इज 45 degrees. सर व्हॉट विथ रिस्पेक्ट टू 45, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल वाला एक्स ऍक्सिस 45 degrees, म्हणजेच इन दिस वे हा आला अँगल. कोणत्या व्हेक्टरचा आला बेटा? आय कॅप प्लस जे कॅप हा जो व्हेक्टर आहे हा असेल, ओके, की ज्याचं मॅग्निट्यूड आहे 1.414 and it makes angle 45 degree with x-axis. Jala. Sir, about I cap minus J cap. R vector, zar ka mi ghetla, I cap minus J cap. Ta beta magnitude ka will? R is equal to under root. I cap wale cha coefficient hai 1 tha cha square plus J cap wale cha coefficient minus 1 tha cha square. So which is equal to under root 1 चा स्क्वेअर 1 आणि मायनस 1 चा स्क्वेअर सुद्धा काय आला बच्चा 1. मग आता रूट मध्ये 1 प्लस 1 हॅज बिकम 2, म्हणजेच 1.414. हे झालं, त्याला युनिट म्हणू शकतो आपण, कारण इथं बाकीच काहीच माहित नाही आपल्याला, ओके बच्चा. आणि इफ आय एम इंटरेस्टेड इन द डायरेक्शन, सो बेटा टॅन थीटा, डायरेक्शन इज गिव्हन बाय टॅन, सो टॅन थीटा इज वाय अपॉन एक्स म्हणजेच मायनस वन अपॉन वन, म्हणजेच मायनस वन. आता नीट लक्ष दे बेटा, टॅन थीटा इज मायनस वन चा अर्थ काय झाला? थीटा इज, आता बघ, इनफॅक्ट अलाइड अँगल हा जो टॉपिक आहे, बेसिकली मी ह्या पद्धतीने सांगतो. बघ बेटा, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. थोडीशी जागा कमी माझ्याकडे, पण मी इथे दाखवतो तुला. हे बघ बेटा, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, आपली जी ट्रिक आहे त्या हिशोबाने टॅन निगेटिव्ह कुठे असतो बेटा? एक तर ह्या क्वाड्रंटमध्ये किंवा ह्या क्वाड्रंट, म्हणजे सेकंड किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये, बरोबर. मग आता आपला जो टॅन थीटा आहे, तर थीटा इज नेव्हर, इनफॅक्ट अँगल बिटवीन एनी टू वेक्टर्स इज इन बिटवीन 0 to 180, आणि इथं निगेटिव्ह मायनस वन आहे. सार्थ काय झाला बेटा? मला अँटी क्लॉकवाईज मोजावं लागेल एक्स पासून. कसं मोजावं लागेल? अँटी क्लॉकवाईज मोजावं लागेल, कारण की तो मोठा तर नाही होऊ शकत ना. बघ ना, इथून पुढे जाईल तर तो कितव्या क्वार्टरमध्ये जाईल? 1, 2, 3. क्लॉकवाईज मोजला तर उलटा होईल ना, आता निगेटिव्ह आहे ना, पहिले पॉझिटिव्ह होतं तर अँटी क्लॉकवाईज. समजतंय? म्हणजे तो इथे तर येऊ शकत नाही, येणार तर इथेच, म्हणजे थीटा इज मायनस 45 degrees. थीटा इज मायनस 45 degrees. ट्रिग्नोमेट्री मध्ये हे अजून चांगलं क्लिअर होऊन जाईल. चला एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या. झालं,
आता पुढचा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. व्हॉट आर कंपोनेंट्स ऑफ द वेक्टर अलोंग द डायरेक्शन ऑफ दिस अँड दिस. सो हा जो आय कॅप मायनस जे कॅप आहे, मी पुसतो. मला कळालं की आय कॅप मायनस जे कॅप हा जो वेक्टर आहे तो असा आहे इन दिस वे 45 degree, ओके, बट इन द अँटी क्लॉकवाईज सेन्स. आय कॅप मायनस जे कॅप. आता बघ, व्हॉट आर कंपोनंट्स ऑफ द वेक्टर. हा एक ए वेक्टर आहे अलॉंग द डायरेक्शन ऑफ आय कॅप प्लस जे कॅप. चला पहिले मी काढतो कंपोनंट ऑफ ए वेक्टर अलॉंग आय कॅप प्लस जे कॅप. हे काढू एकदा आपण. एका वेक्टरचा दुसऱ्या वेक्टरच्या अलॉंग कंपोनंट बोललं तर काय करायचं, दोघांचा डॉट प्रोडक्ट भागिले मॅग्निट्यूड ऑफ ज्याच्या अलॉंग पाहिजे त्याचं मॅग्निट्यूड करायचं. ओके, म्हणजे इथं काय होईल बेटा, हा जो वेक्टर आहे आय कॅप प्लस जे कॅप याचं एक नाव देऊ का मी? मी असं म्हणू का आर वन वेक्टर इज आय कॅप प्लस जे कॅप, ठीक आहे. मग बेटा याचं मॅग्निट्यूड काय होईल रे? आर वन वेक्टरचं आर वन विल बी अंडर रूट, आपण मग काढलं होतं रूट टू, असंच ठेवतो मी याला, ठीक आहे. आता कंपोनंट ऑफ ए वेक्टर अलॉंग आय कॅप प्लस जे कॅप इज इक्वल टू काय होईल, ए वेक्टर डॉट विथ आय कॅप प्लस जे कॅप, हे वेक्टरचं नाव काय दिलं मी आर वन वेक्टर, भागिले मॅग्निट्यूड ऑफ आर वन वेक्टर. किंवा नुसतं आर वन लिहिला तरी चालतो, समजते. ए वेक्टर डॉट आर वन वेक्टर भागिले आर वन इज इक्वल टू. चला आता ए वेक्टर काय आहे हा, आणि आर वन वेक्टर म्हणजे कोण आहे आपला, आय कॅप प्लस जे कॅप, दोघांचा डॉट प्रोडक्ट. ए वेक्टर इज टू आय कॅप प्लस थ्री जे कॅप डॉट विथ आर वन वेक्टर इज आय कॅप प्लस जे कॅप भागिले मॅग्निट्यूड, हे जे आर वन आहे किती आहे बच्चा रूट टू, विच इज इक्वल टू. बघा आता हा जो डॉट प्रोडक्ट जर का मी घेतला व्हॉट विल हॅपन, दोन गुणिले एक दोन प्लस तीन अपॉन रूट टू म्हणजेच फाईव्ह अपॉन रूट टू, फाईव्ह अपॉन रूट टू. चला स्क्रीनशॉट घ्या. डन. बघा आता सेम वे कंपोनंट ऑफ ए वेक्टर अलॉंग आय कॅप मायनस जे कॅप. ह्या वेक्टरला मी काय म्हणतो आर टू वेक्टर. परत त्याचं मॅग्निट्यूड काय येणार आहे, तेच येणार आहे, राईट. मग ए वेक्टर डॉट आर टू वेक्टर भागिले मॅग्निट्यूड ऑफ आर टू वेक्टर म्हणजेच आर टू म्हणजेच फाईव्ह अपॉन बाकीच्या थिंग्स विल बी सेम. चला स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा ह्या क्वेश्चन मध्ये म्हणतात आपल्याला फाइंड अ युनिट वेक्टर, एक युनिट वेक्टर काढायचा, ओके बच्चा, दॅट इज पॅरल टू गिवन वेक्टर, ऑल राईट. हा सो बच्चा युनिट वेक्टर की याला पॅरल येतो अँड हॅज मॅग्निट्यूड 10. सो हा जो वेक्टर आहे बच्चा व्ही वेक्टर, याला पॅरल जो माझा युनिट वेक्टर असणार आहे, कॅन आय से इट इज अ व्ही कॅप, राईट. हा काढायचं मला. आता लक्ष दे बेटा, त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव व्ही वेक्टर विच इज अ आय कॅप मायनस टू जे कॅप झालं. आता व्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड, कॅन आय से व्ही विच इज अंडर रूट आय कॅप वाल्या चा कोएफिशिएंट स्क्वेअर वन स्क्वेअर प्लस जे कॅप वाला मायनस टू स्क्वेअर झालं, विच इज इक्वल टू रूट मध्ये बेटा वन चा स्क्वेअर वन प्लस मायनस टू चा फोर. एक आणि चार किती झाले बच्चा, फाईव्ह. सो वेक्टर आहे, मॅग्निट्यूड आहे. मग आता मी व्ही कॅप काढतो युनिट वेक्टर त्याच्या डायरेक्शन मध्ये. सो बच्चा व्हॉट इज कॉन्सेप्ट ऑफ युनिट वेक्टर, मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे काय म्हणायचं बच्चा, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. काय म्हणायचं, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. आता बघ व्हीचा कॅप, व्ही कॅप इज इक्वल टू व्ही वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्ही.
सो देयर फोर बेटा वी कैप इज इक्वल टू वी वेक्टर का है आई कैप माइनस टू जे कैप, आई कैप माइनस टू जे कैप अपॉन त्याचा मैग्नीट्यूड किती बेटा रूट फाइव झालं. मग याला थोडं सुटसुटीत लिहू, वन अपॉन रूट फाइव आय कॅप मायनस टू अपॉन रूट फाइव जे कॅप, हा झाला व्ही कॅप. बट अ युनिट वेक्टर पॅरल टू व्ही वेक्टर विच हॅज मॅग्निट्यूड टेन, आता लक्ष दे, युनिट वेक्टर पॅरल टू व्ही वेक्टर हा वाला, परंतु ज्याचं मॅग्निट्यूड 10 आहे, पॅरल टू व्ही वेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड 10, हॅविंग मॅग्निट्यूड 10 इज इक्वल टू काय होईल बेटा 10 टाइम्स व्ही कॅप, 10 टाइम्स व्ही कॅप विच मीन्स 10 टाइम्स व्ही कॅप मी तर काढलाय, वन अपॉन रूट फाईव्ह आय कॅप मायनस टू अपॉन रूट फाईव्ह जे कॅप. थोडं सिम्प्लिफाय केलं तसं लिहू, 10 अपॉन रूट फाईव्ह आय कॅप मायनस 10 × 2 20 अपॉन रूट फाईव्ह जे कॅप. टेक द स्क्रीनशॉट, दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, सो बच्चा डिटरमाइन ए क्रॉस बी, ए वेक्टर बी वेक्टर दोन्ही दिलेले, चला मॅन्युअली फाइंड करू आपण. ए क्रॉस बी इज इक्वल टू ए काय बेटा टू आय कॅप प्लस थ्री जे कॅप क्रॉस विथ थ्री आय कॅप प्लस फाइव जे कॅप. वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव. सो बेटा कॅन आय मॅन्युअली सॉल्व 2i cap, बघा आता लक्ष दे, 2 × 3 = 6 i cap cross i cap. पुढची टर्म 2 × 5 बे पंच किती झाले 10 i cap cross j cap. नेक्स्ट 3 × 3 किती झाले 3 × 3 = 9 j cap cross i cap. लास्ट 3 × 5 = 15 जे कॅप क्रॉस जे कॅप. ठीक आहे, आय कॅप क्रॉस आय कॅप पॅरल होतील, थीटा 0 साईन 0 0, दॅट्स वाय दिस विल कॅन्सल आउट. सेम विल बी जे कॅप डॉट जे कॅप क्रॉस जे कॅप, क्रॉस आहे थीटा 0 क्रॉस प्रोडक्ट इज 0. आय क्रॉस जे, आय च्या नंतर जे, आन्सर इज के. सो 10 के कॅप, जे च्या नंतर आई, जे च्या नंतर कोण पाहिजे होता के कॅप, नाहीये निगेटिव्ह करा. सो प्लस 9 काय करायचं बच्चा याला, मायनस के, कारण की जे च्या नंतर के आन्सर इज आय, बट जे च्या नंतर क्रॉस आय झाला, सो मायनस के करायचं त्याला. ठीक आहे, आता बघ 10 के आणि हा मायनस 9 के होईल ना, म्हणजे आन्सर इज 1 के कॅप. टेक द स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट क्वेश्चन इज सेइंग की फाइंड वेक्टर प्रोडक्ट ऑफ व्ही वन वेक्टर अँड व्ही टू वेक्टर, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा, व्ही वन क्रॉस व्ही टू. तर मी शिकवलंय काय करायचं, डिटर्मिनंट ड्रॉ करायचा. डिटर्मिनंटचे ज्या 3 रोज आहेत, पहिल्या रो मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप, सेकंड रो मध्ये व्ही वन चे कोइफिशियंट्स 2, 3, -1, थर्ड मध्ये व्ही टू चे 1, 2, -3. ऑल राईट, सोडवा डिटर्मिनंट. कसा सोडवतो बेटा डिटर्मिनंट आपण, प्लस मायनस प्लस. सो बघ, प्लस आय कॅप, त्याचे मायनर्स काय, त्याचे मायनर्स तो जिथे आहे ती रो उडवा, टर कॉलम टिचिक, खाली काय उरलं 3, -1, 2, -3. हा जो जे कॅप आहे त्याला मायनस साईन द्या, मायनस जे कॅप, त्याचे मायनर्स म्हणजे काय, तो जिथे आहे ती रो उडवा, टर तो जिथे तो कॉलम उडवा, खाली काय उरलं 2 - 1, 1 - 3. क्लिअर बच्चा, पुढे प्लस के कॅप, तो जिथे ती रो उडवा, तो जिथे तो कॉलम उडवा, खाली काय उरलं 2, 3, 1, 2.
चलो सिंप्लीफाई किया जाए, इज इक्वल टू आई कैप इंटू ब्रैकेट 3 इंटू माइनस 3 कितने बच्चा माइनस 9, माइनस साइन दे, 2 इंटू माइनस 1 माइनस 2 आणि हा माइनस झाला प्लस, माइनस जी कैप इंटू ब्रैकेट 2 इंटू माइनस 3 माइनस 6 माइनस साइन दे, 1 इंटू माइनस 1 इज माइनस 1 माइनस माइनस झाला प्लस 1, प्लस के कैप इंटू ब्रैकेट बी दुने 4 प्लस 3 एक इज इक्वल टू माइनस 2 आणि प्लस 2 अच्छा आई कैप माइनस 2 आणि प्लस 2 किती झाले बच्चा माइनस 7, माइनस जी कैप माइनस 6 आणि प्लस 1 माइनस 5, प्लस के कैप 4 आणि 3 7, सो माइनस 7 आई कैप माइनस ऑफ माइनस प्लस 5 जे कैप प्लस 7 के कैप, टेक द स्क्रीनशॉट। चलो बेटा नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज सेइंग, ए वेक्टर दिला बी वेक्टर दिला, ए क्रॉस बी चं मॅग्निट्यूड काढा म्हणतात। सो आपण एकदा ए क्रॉस बी काढू। सो बच्चा ए क्रॉस बी कसा काढायचा, 3x3 असताना पहिल्या रो मध्ये आई कॅप जे कॅप के कॅप, सेकंड रो मध्ये ए चे कोएफिशिएंट्स 2 मायनस 1 1, पुढे बी चे 1 2 मायनस 1, सिंपल आहे का नाही। चला आता सिम्प्लिफाय करा, आई कॅप इंटू ब्रॅकेट त्याचे मायनस हे असतात चौघ, मायनस 1 इंटू 1 बच्चा 1 मायनस 2 इंटू 1 इज 2, चलो मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट मायनस 2 नाही का 2 इंटू मायनस 1 मायनस 2 माइनस साइन दे, 1 इंटू 1 इज 1, प्लस के कैप इंटू ब्रैकेट 2 इंटू 2 इज 4 माइनस 1 इंटू माइनस 1 माइनस 1 होईल प्लस 1 इज इक्वल टू, एकातून दोन गेला बर एक स्टेप वाढवतो, आई कैप इंटू ब्रैकेट माइनस 1 माइनस जे कैप इंटू ब्रैकेट माइनस 3 प्लस के कैप इंटू ब्रैकेट 4 आणि 1 5, सो ऐट द एंड माइनस आई कैप माइनस ऑफ माइनस प्लस 3 जे कैप आणि प्लस 5 के कैप इज द फाइनल आंसर, टेक द स्क्रीनशॉट बच्चा। बेटा क्वेश्चन नंबर 6 इज फाइंड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ए वेक्टर आणि बी वेक्टर, ह्या दोन वेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर इज द कन्सेप्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट। सो बच्चा हा ए वेक्टर असेल आणि हा सपोज बी वेक्टर असेल, तर हे दोन वेक्टर्स जे प्लेन तयार करतील ते सपोज एक पॅरलग्राम तयार करू, सो एक हॉरिझॉन्टल प्लेन सपोज यांनी तयार केलं तर या दोघांना परपेंडिक्युलर असणारा वेक्टर, समजा ए ला बी च्या अबाउट फिरवलं तर बच्चा इट विल बी धिस वेक्टर, कोणता रे ए क्रॉस बी इज द कन्सेप्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट, अर्थात निगेटिव्ह पण घेऊ शकतो मी खाली काहीतरी एक घेऊ आपण हा घेऊ। आता बघ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दिस म्हणजे युनिट वेक्टर पाहिजे, हा तर ए क्रॉस बी आहे ना, आय वॉन्ट युनिट वेक्टर म्हणजे काय ए क्रॉस बी भागे, समजा याचं एक नाव देऊ आपण, आपण काय म्हणू की समजा बाबा हा आर वेक्टर आहे, ओके तर युनिट वेक्टर काय होईल बच्चा ह्या डायरेक्शन मध्ये, ह्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर काय होईल बच्चा आर कॅप, ठीक आहे चला आपण काढू आता याला। सो अगोदर ए क्रॉस बी हा वेक्टर काढू आपण, ए क्रॉस बी कसा काढणार, आई कॅप जे कॅप के कॅप डिटर्मिनंट दुसरो ए चे 1 मायनस 2 1 कोएफिशिएंट लिहिले, बी चे 2 जे नाही चे म्हणजे 0 टाक गडबड करशील आणि के चा कोएफिशिएंट बघ बच्चा मायनस 1 आहे, चला डिटर्मिनंट सोडवा बघ बेटा आई कॅप इंटू ब्रॅकेट त्याचे मायनर हे चौघ मायनस 2 इंटू मायनस 1 काय झाला 2 मायनस साइन दे 0 इंटू 1 0, पुढे जे कॅपला मायनस साइन द्यायचं त्याचे मायनर्स 1 इंटू मायनस 1 मायनस 1 मायनस साइन दे 2 इंटू 1 2, पुढे प्लस के कॅप 0 इंटू 1 0 मायनस साइन दे 2 इंटू मायनस 2 मायनस 4 मायनस ऑफ मायनस झाला प्लस 4, दोनातून शून्य गेला 2, सो 2 आय कॅप मायनस 1 मायनस 2 काय झाले मायनस 3, हा मायनस म्हणजे प्लस 3 जे कॅप आणि पुढे 4 के कॅप, हा काय आला बच्चा ए क्रॉस बी,
आता म्हणजेच हा माझा आर वेक्टर आहे की नाही, ए क्रॉस बी, त्याचं मॅग्निट्यूड म्हणजेच बेटा आर विल बी अंडर रूट काय होईल, 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, 2 चा 4, 3 चा 9 आणि 4 चा 16 इज इक्वल टू 16 4 20 आणि 9 29 ह्याला मॅग्निट्यूड. मग आता आर कॅप काढू शकतो बच्चा मी ह्याच्यावरून, आर कॅप इज आर वेक्टर अपॉन आर, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. चला वेक्टर काय आर वेक्टर 2 3 4, सो 2i कॅप भागिले व्हॉट इज आर, इट इज रूट 29. हे काय काढलं युनिट वेक्टर झालं, दिस इज द आन्सर. फक्त याला लिहिताना असं लिहू शकता तुम्ही 1/√20 किंवा सुट्ट सुट्ट असं लिहू शकता 2/√29i कॅप प्लस 3/√29j कॅप प्लस 4/√29k कॅप. दिस इज द फायनल आन्सर. बेटा क्वेश्चन नंबर 7 सेज पी वेक्टर आणि क्यू वेक्टर हे दोन वेक्टर मला दिले, फाइंड युनिट वेक्टर पॅरलल टू पी क्रॉस क्यू. म्हणजे अगोदर पी क्रॉस क्यू काढावं लागेल मला बर का. हे बघ, सपोज हा पी वेक्टर आहे आणि हा क्यू वेक्टर आहे. सो बच्चा पी क्रॉस क्यू लेट अस से दिस इज पी क्रॉस क्यू बर का, क्रॉस प्रॉडक्ट याला काढायचं, युनिट वेक्टर पॅरलल टू धिस. मग परत एकदा मी असं म्हणू की बाबा पी क्रॉस क्यू इज सपोज आर वेक्टर, तर त्याच्या अलॉंग युनिट वेक्टर काय होईल बच्चा, आर कॅप आहे की नाही. समजा आर वेक्टर इज पी क्रॉस क्यू राईट, सो त्याच्या अलॉंग आर कॅप. ऑल्सो फाइंड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू पी अँड क्यू हॅव्हिंग मॅग्निट्यूड 6 युनिट्स. 1 by 1 चालू आपण, एकदा हा आर कॅप काढू. ओके, सो बेटा लेट्स स्टार्ट सॉल्विंग राइट. पी क्रॉस क्यू आपण एकदा काढू, पी क्रॉस क्यू आई कॅप जे कॅप अँड के कॅप. ओके चला, पी चे कोएफिशिएंट्स 1, जे नाही जे म्हणजे 0, के चा 2, 2 1 - 2. ओके, हाऊ टू सॉल्व डिटर्मिनंट बेटा, I have just now told you, I cap, check, check, minus 2 into 0, 0, minus sign, 1 into 2 is 2, minus J cap, come sat, 1 into minus 2, minus 2, minus sign, bedune, 4, plus K cap, into bracket, 1 into 1, 1, was that, 2 into 0, 0, is equal to, so minus 2, I cap, minus 2, minus 4, kitale, minus 6, ह्या मायनस मध्ये झाले प्लस 6 जे कॅप. हे उत्तर येईल 1, सो ओनली के कॅप. हा झाला पी क्रॉस क्यू. बच्चा मी याला असं म्हणू का आर वेक्टर, हा आर वेक्टर निघला, मला पाहिजे आर कॅप, त्यासाठी एकदा आर काढूया. आर विल बी रूट ऑफ बघ मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर, मायनस 2 चा 4, 6 चा 36, 1 चा 1, 36 and 4 = 40, रूट मध्ये आले 41. सो बच्चा आर कॅप इज आर वेक्टर अपॉन आर, देअरफोर आर कॅप काय होईल, आर वेक्टर काय हे काय वरती जो येतो, मायनस 2i कॅप प्लस 6j कॅप प्लस के कॅप अपॉन रूट 41, कारण हा माझा आर आहे, विच इज इक्वल टू मायनस 2/√41 आय कॅप प्लस 6/√41 जे कॅप प्लस
वन अपॉन रूट 41 के कैप. मी आर कैप काढला. आता म्हणतात युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू पी एन क्यू अँड ऑफ मॅग्निट्यूड 6 युनिट्स. सो मी लिहितो युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू पी एन क्यू ऑफ मॅग्निट्यूड 6 इज इक्वल टू काय होईल, फक्त याला 6 ने गुणायचं, विच इज 6 टाइम्स आर कॅप. सो विच इज इक्वल टू 6 पट केलं तर -12 अपॉन रूट 41 आय कॅप प्लस 6 × 6 36 अपॉन रूट 41 जे कॅप प्लस 6 अपॉन रूट 41 के कॅप. टेक द स्क्रीनशॉट. गेटिंग? चलो सो बच्चा लास्ट क्वेश्चन ऑफ टुडे सेशन 8th क्वेश्चन. फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल दैट इज फॉर्म्ड बाय ए वेक्टर एंड बी वेक्टर एज द एडजेसेंट साइड्स. सपोज माझ्याकडे एक ट्रायंगल आहे आणि त्याची ही ए वेक्टर आणि ही बी वेक्टर असे दोन वेक्टर्स आहेत विच आर एडजेसेंट साइड्स. ओके, टू वेक्टर्स मस्ट बी जॉइंट टेल टू टेल, नो इश्यू. तर बेटा एरिया ऑफ ट्रायंगल विचारला तर नेहमी लक्षात ठेवा एरिया ऑफ एनी ट्रायंगल इज इक्वल टू हाफ. बघा आता हा जो हे जे दोन वेक्टर्स आहेत हे ऍडजसंट साइड ऑफ पॅरेलोग्राम जर घेतले, पॅरेलोग्राम जर केला असं जर का मी पॅरालिलोग्राम केला तर ह्या पॅरालिलोग्रामचा अर्धा हिस्सा ट्रायंगल येतो. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज 1/2 टाइम्स एरिया ऑफ पॅरालिलोग्राम. पॅरालिलोग्राम क्लियर आहे बच्चा? सो एरिया ऑफ ट्रायंगल कॅन आय से विल बी 1/2. सर व्हॉट इज एरिया ऑफ द पॅरालिलोग्राम? इट इज बेस इन टू हाईट. अरे यस ऑर नो? बेस इन टू हाईट आहे का नाही? म्हणून तर एरिया ऑफ ट्रायंगल घेतो ना आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो ह्या केस मध्ये 1/2 इंटू जी बेस इंटू हाईट आहे किंवा एरिया ऑफ पॅरालिलोग्राम आहे जो आपण ऑलरेडी काढलेला होता तो काय होता बच्चा? मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. आर यू गेटिंग? सो ए क्रॉस बी काढा, त्याचं मॅग्निट्यूड घ्या, त्याचं 1/2 काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल. सो ए आणि बी माझ्याकडे आहेत, सो आय विल फाइंड ए क्रॉस बी. सो आय कॅप जे कॅप अँड के कॅप. चला ए चे 3 − 4 = 2 झालं, 1 − 2 सोडवायला. सो आय कॅप इंटू ब्रॅकेट -4 हे झाले प्लस 8 −1 × 2 = 2 मायनस जे कॅप 3 × −2 −6 −1 × 2 = 2 लास्ट प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट 3 × 1 = 3 −1 × −4 −4 वगैरे +4. ठीक आहे, सो ए क्रॉस बी विल बी 8 × 2 गेले 6 आय कॅप −6 − 2 −8 होईल मायनस सोबत −8 +8 जी कॅप. क्लिअर बच्चा? लास्ट 3 × 4 झाले 7 के कॅप. गेटिंग? हाला ए क्रॉस बी. नाव बेटा मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. ए क्रॉस बी सो मॅग्निट्यूड काय कसं करणार? रूट मध्ये आय कॅप वाला कोएफिशियंटचा स्क्वेअर 6² प्लस जे कॅप वाला कोएफिशियंट 8 त्याचा स्क्वेअर प्लस के कॅप वाला कोएफिशियंट 7 त्याचा स्क्वेअर रूट मध्ये 6 × 36 8 × 64 7 × 49 इज इक्वल टू रूट मध्ये 64 × 36 झाले 100 149. हे काय झालं? मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. सो बच्चा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किंवा एरिया ऑफ ट्रायंगल आय कॅन से एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2. व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी? रूट ऑफ
149. टेक द स्क्रीनशॉट टुडे, वी विल स्टॉप हियर, एंड उद्या आपण सीईटी आणि जेईचे सम सोडू. ठीक आहे बच्चा.